कारण इथं येताना शिवस्मारकाचं जे काम सुरू आहे त्या शिवस्मारकाच्या कामाच्या ठिकाणी कुणी काय केलंय, दही हंडीला काय झालंय, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी नर्तकी नाचली नाही, परस्त्रीला माते समान मानलं गेलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जिथे बनवणार तिथे दही हंडीच्या दिवशी जर तुम्ही नर्तकी नाचवणार असाल तर महाराज कसे माफ करतील हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जिथं महाराज माफ करत नाही तिथं महाराष्ट्रातली जनता सुट्टी देत नाही. आणि म्हणून तो व्हिडिओ समोर आला. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर बघितलं महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री मोटरसायकलवर बसून दोन्ही पाय एका बाजूला टाकून समोरच्या खांद्यावर हात ठेवून पळ काढताना बघितलं आणि मग विचाराला हाच का तो विकास ज्यासाठी महाराष्ट्रातले दोन दोन पक्ष फोडले होते, आज का तो विकास ज्यासाठी मराठी माणसानं महाराष्ट्रात स्वाभिमानानं दोन पक्ष उभे केले होते, एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना आणि दुसरा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्ष फोडले पण समोर छातीवर वार करून मर्दासारखे नाही फोडले, वार केले ते पाठीवर केले. आणि तुम्हाला सांगितलं काय तर विकासासाठी मग ग्राम विकास मंत्र्यांनी सांगावा हाच का तो विकास का गटारीतून बाईकवर दोन्ही पाय एका बाजूला टाकून तुम्हाला पळ काढावा लागत असेल.